जीवन गौरव मासिक औरंगाबाद आयोजित ऑनलाइन स्पर्धेसाठी मी समीर देवीदास विद्यासागर नाशिक येथून माझी तू नावाची कविता आपल्या समोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे तू. तू तू तुझ्यासाठी शरद तेजानं आखलेल्या लक्ष्मण रेषा ओलांडून गेलीस अनाहूतपणे, अन आता तू उचलली आहेस निर्धाराची पावलं विश्वविजयासाठी. तू तुझ्यासाठी शरद तेजानं आखलेल्या लक्ष्मण रेषा ओलांडून गेलीस अनाहूतपणे, अन आता तू उचलली आहेस निर्धाराची पावलं विश्वविजयास्तव. साऱ्या अनिष्ठ रूढी परंपरांच्या लक्षावधी रेषांचे जाळे लिलया पार करू. कधी काळी तुझ्या बंदिस्त हातापायांना मुभा होती फक्त परिवलनाची, चूल अन मूल अन उंबरठ्या आतल्या व्यवस्थेची. तू तेही निभावलस तुझ्यातल्या जिजाऊच्या धारिष्ठ्यानं आणि यशोदेच्या ममतेनं. पण तुझं खरं सीमा सामर्थ्य अजूनही नाही कळलं बहुधा. या बेगडी समाज व्यवस्थेला अन स्त्री भ्रूण हत्या विरोधाची मशाल अजूनही धावते आहे कोवळ्या कळ्यांचे श्वास जिवंत ठेवण्यासाठी इथल्या गावकुसातून आणि महानगरातूनही. आताशी कुठं तू पेरला आहेस बीज तुझ्या बहुआयामी अस्तित्वाचं, आणि ते पहा फुलते आहे सावित्रीबाई, बहिणाबाई, सिंधुताई, लताबाई, आणि तिकडे पहा कल्पना चावला, सानिया मिर्झा आणि किरण बेदी, आणि ती धैर्य मेरू निर्जा देखील. दिसतो आहे मोहरलेला अंगार स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या कळ्याकळ्यातून. आणि आता स्पष्टच दिसतंय तुझं कौटुंबिक परिवलन ते वैश्विक परिभ्रमण होताना शाश्वत विश्व कल्याणासाठी. शाश्वत विश्वकल्याणासाठी.